सुप्रीम कोर्ट काय म्हणाले त्याबाबत अजून माहिती नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मात्र निर्णय देताना दिरंगाई होणार नाही आणि घाई देखील केली जाणार नाही असं नार्वेकरांनी सांगितलंय. न्याय देण्यासाठी कायद्यानुसार जेवढा वेळ लागणार तेवढा वेळ घेणार असल्याचं नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. नेमकी कोर्टात काय आर्ग्युमेंट झाल्या किंवा कोर्टाने काय निर्णय दिला अथवा कोणती ऑर्डर केली या संदर्भात माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती नाहीये. ज्यावेळी माझ्याकडे त्या ऑर्डरची प्रत प्राप्त होईल ती ऑर्डर मी संपूर्ण वाचल्यानंतर नेमकं सुप्रीम कोर्टाची भूमिका काय आहे ह्याबद्दल मला माहिती प्राप्त होईल आणि तोपर्यंत मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला खऱ्या अर्थाने उत्तरच देऊ शकणार नाही. ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला होता खरं तर 3 वेळा आपण नोटीस दिलेली आहे ठाकरे गटाने आठवण करून दिली आहे तरी देखील निर्णय घेतला गेलेला नाहीये आणि त्यामुळे आम्हाला निर्णय कोणाच्या माहिती किंवा कोणाच्या मागणीनुसार होऊ शकत नाही. निर्णय हा कायदेशीर तरतुदी ज्या आहेत नियम जे आहेत आणि संविधानिक तरतुदी ज्या आहेत त्याचं पालन करूनच घेतला जाईल. हा निर्णय करण्यात कुठच्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई केली जाणार नाही आणि ते सत्य असतानाही कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होईल.